सांगली शहरात बूथ क्रमांक 168 मध्ये बोगस मतदान, राज्य प्रवक्ते संतोष पाटील. दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली येथील मानू हायस्कूल मध्ये बूथ क्रमांक 168 मध्ये बरेच मतदान हे बोगस झालेले आहेत. तेथील काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आले. त्यावेळेला काही जणांनी व त्यातील काही महिलांनी तेथील असणाऱ्या बूथ अधिकाऱ्यांना धारेवर धरले व बोगस होणाऱ्या मतदानाचा जाब विचारला. त्यावेळेला मला त्या मतदारांने फोन करून बोलवून घेतले. त्यावेळेला मी खोली क्रमांक 4 मध्ये होणाऱ्या बोगस मतदानाला जाऊन त्या ठिकाणी बोगस मतदान होत असेल तर ही प्रक्रिया थांबवावी अशी तेथील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी बोगस होणाऱ्या मतदानाला आळा बसवावा असे सांगितले. यावेळेला काही महिलांनी पोलिसांना जबाबदार धरले व पोलिसांची हुज्जत घातली. यामध्ये कविता वाले या मतदानाला गेले असता त्यांना आपले मतदान झालंय असं लक्षात आल्यावर तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर त्या ठिकाणी परत बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले. यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशात सर्वात महत्त्वाची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे. याच्यावर आपल्या देशाची गणित ठरत असतात, गोरगरीब जनतेचं भविष्य ठरत असते. अशा या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होत आहे हे बरोबर नाही. याला जनतेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी आळा घालावा. यापुढे असे बोगस मतदान होणार नाही यावर लक्ष केंद्रित करावे व जे अधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे असं राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या लोकसभेचा भारतातील इलेक्शन चालू आहे. आजचा 44 लोकसभा मतदारसंघातील सांगली मतदारसंघाचं इलेक्शन या ठिकाणी चालू आहे. हा जो भाग येतो तो दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक या भागामध्ये बूथ क्रमांक 168 या 168 बूथमध्ये आज या ठिकाणी 4-5 जणांचं बोगस मतदान झालेलं आहे. बोगस मतदान जे व्यक्ती झाले ते आमच्यासमोर चांदणी चौकातील सो कविता वाले या ठिकाणी आहेत. प्रत्यक्ष ज्या वेळेला ते मतदानाला गेले त्यावेळेला त्यांचं मतदान झाल्याचं त्यांना समजल्यावर त्या ठिकाणी त्यांनी त्या अधिकाऱ्याबरोबर विचारला प्रश्न की तुम्ही मी मतदानाला आलेलं नाही आणि कसं काय मतदान करून घेतलं. तर हा बोगसगिरी प्रकार यांनी बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी खूप दंगा केला. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनाही आले. पोलिसांनी यांच्यामध्ये हुज्जत झाली आणि त्यावेळेला जनतेचा खरा आधार हा मतदानातून जागृत करायचा असतो. तोच आधार जर अधिकार काढून घेतला तर आम्ही काय करायचं. आमचा जो 5 वर्ष जर तुम्हाला जे आम्ही शिवाय देत असतो किंवा काय बोलत असतो ते मतदानाच्या द्वारे त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आम्ही हिंमत दाखवत असतो आणि ते हिंमत जर तुम्ही आमच्यातनं काढून घेतली तर आम्ही काय करायचं. म्हणून त्या अधिकाऱ्यांना परत विचारले. पोलीस प्रशासनाने पोलिसांची हुज्जत झाली, बरंच दंगा झाला आणि त्यानंतर त्या प्रशासनाने परत यांचं मतदान वेगळ्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. मतदान करून घेतलं परंतु देशामध्ये या सांगलीमध्ये किंवा या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये किती बोगस मतदान झालं असेल काय माहिती नाही. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपण कुठंतरी कमी पडत आहोत या हेतून बोगस मतदान या ठिकाणी चालू आहे असं मला वाटते. तर अशी प्रक्रिया सामान्य कार्यकर्त्यांनी जनतेने हाणून पाडावी अशा ठिकाणी विनंती करतो. आणि जे कोण बोगस मतदान करतील त्या जागृत बूथचे अधिकारी असतील त्यांनी समाजात जागृत राहून त्याच्यावरती बेधडक कारवाई करावी अशी विनंती करतो. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.